नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या सुख समृद्धीसाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीच्या बाहेर शांततापूर्वक व भक्तिभावाने संकटमोचन श्री हनुमान चालीसा वाचण्याचा संकल्प केला असता हनुमान चालीसा न वाचू देता उलट राजकीय द्वेषाचा वापर केला। षडयंत्र आखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी अधिकार वापरून मुंबईचे DCP मंजुनाथ शिंगे यांनी कलम 149 अंतर्गत नोटीस देऊन घराबाहेर न निघण्याच्या सूचना दिल्या। त्या सूचनेचे पूर्णपणे पालन करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावावरून राजद्रोहाचा खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवले। यामध्ये 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवून अट्टल गुन्हेगारी सारखी वागणूक दिली। त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी असूनही अधिकार पद आणि प्रतिष्ठेचा कोणताही विचार न करता अपमान करण्यात आला। तसेच मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या असल्याने अत्यंत क्रूरतेने व शारीरिक तथा मानसिक वागणूक दिली। त्यामुळे या प्रकरणावर विशेष लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंतीपूर्वक मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली। केंद्रीय चौकशी विभागाद्वारे चौकशी करावी व या प्रकरणात न्याय देण्यासंदर्भात पत्राद्वारे खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे मागणी केली असता ही मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक यांना अहवाल मागवून चौकशीचे आदेश दिले। या प्रकरणाशी संबंधित सर्व मोठ्या अधिकाऱ्यांवर मोठी कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।